म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. जगामध्ये पहिलाच आदिवासी सांस्कृतिक महोत्सव करणारी पिंपरी चिंचवड महानगरपालिका. आणि या सगळ्या गोष्टीचं श्रेय खऱ्या अर्थानं आदरणीय आयुक्त राजन जाधव आणि तुपे साहेबांना जातं. या ठिकाणी व्यासपीठावरती सन्माननीय महापौर शाकुंतलाताई धराडे, आदरणीय आमदार महेशदादा लांडगे, त्याचप्रमाणे व्यासपीठावरील सर्व सभापती, गटनेते, सर्व नगरसेविका, विशेष करून आज 8 मार्च जागतिक महिला दिन, महिलांचं या ठिकाणी येतानीच गेटमध्ये गुलाब पुष्प देऊन जागतिक महिला दिनानिमित्त त्यांचं स्वागत केलेलं आहे. परंतु सर्वांनी टाळेच्या गजरात महिलांचं स्वागत करायचंय. जागतिक महिला दिनानिमित्तानं महिलांना हार्दिक शुभेच्छा. या ठिकाणी खरं तर आदरणीय महापौर शाकुंतलाताई धराडे असतील, आशाताई सुपे असेल, मी असेल, आमच्या मनामध्ये एक संकल्पना होती की या पिंपरी चिंचवड शहरामध्ये आदिवासी 30,000 लोक राहतात, परंतु त्यांच्यासाठी आदिवासी समाजाच्या जुन्या पिढीतील, जुन्या काळातील चालीरीती परंपरा एक सांस्कृतिक महोत्सव करावा ही कल्पना आदरणीय आयुक्त श्रीकर परदेशी साहेब आज जरी इथं ऐकायला नसतील तरी त्यांनी सांस्कृतिक धोरण हा पायंडा या महानगरपालिकेमध्ये पाडला आणि 2014 साली या सांस्कृतिक महोत्सवाला आदरणीय आयुक्त श्रीकर परदेशी साहेबांनी मान्यता दिली. आणि आज महानगरपालिका पहिल्याच वर्षी या आदिवासी सांस्कृतिक महोत्सवासाठी 5 लाख रुपयाचं या ठिकाणी अनुदान खर्च करतोय. टाळेच्या गजरात समाज बांधवांनी त्याचं स्वागत करायचं. या ठिकाणी खऱ्या अर्थानं ग्रामीण भागामधील आमचा आदिवासी जागृत आहे. डोंगर दऱ्या खोऱ्यामध्ये झाडाचं, फळांचं, फुलांचं रक्षण करतोय, प्राण्यांचं रक्षण करतोय, परंतु शहरामध्ये देखील हा आदिवासी समाज खऱ्या अर्थानं जागृत राहिला पाहिजे. समाज कुठंतरी एकत्र आला पाहिजे. मागाशी तुपे साहेब म्हटले, साहेब मी आतापर्यंत अनेक सांस्कृतिक कार्यक्रम केले परंतु असे वेशभूषा आणि शोभायात्रा पाहिली नाही. साहेब पुढच्या वर्षी आपण अजून नवीन प्रकारच्या ज्या काही कला आहेत डोंगर दऱ्यामध्ये, सातपुडे पर्वतामध्ये ज्या कला पर्वताच्या आड दडलेल्या आहेत त्या उजाडात आणण्याचा आमचा प्रयत्न आहे, मानस आहे. म्हणूनच हा आदिवासी सांस्कृतिक महोत्सव आज आपण या ठिकाणी आयोजित केलेला आहे. या ठिकाणी लग्नातील गाणी आहेत, तारपा डान्स आहे, तारपा नृत्य आहे, भलन आहे, लेझिम आहे, अनेक प्रकारचे अशा अनेक कार्यक्रम आज दिवसभर या व्यासपीठावरती आमच्या आदिवासी बांधव भगिनी, आमच्या हॉस्टेलच्या मुली, कॉलेजच्या मुली, मुलं ही सर्व मंडळी या ठिकाणी हे कार्यक्रम या ठिकाणी या व्यासपीठावरती आयोजित करणार आहेत. आणि म्हणून या ठिकाणी मला समाजाचं आणि समाजातील बंधू भगिनींचं, ज्येष्ठ बांधवांचं, मग त्यामध्ये आमच्या आदरणीय जुन्नरचे बागाड साहेब असतील, खेडचे वाजे साहेब असतील, आदरणीय विजय आधारी असतील, वायर साहेब आहेत, अनेक नावं घेण्यासारखी आहेत. म्हणून या ठिकाणी ज्यांनी ही कला संस्कृती जपलेली आहे, आदिवासी समाजाची संपत्ती जपलेली आहे, अशा आदिवासी समाजाचा शहरामध्ये कुठेतरी त्यांना मानाचं स्थान मिळावं, त्यांची एक त्यांना नवीन पिढीला आदर्श घेता यावा या उद्देशानं खरं तर बागाड साहेब आपण आदिवासी सांस्कृतिक महोत्सव या नाट्यगृहामध्ये आयोजित केलेला आहे. खरं तर प्रशासनाचं कौतुक करावं लागेल. या ठिकाणी आमच्या सहकारी महिला भगिनी नगरसेविका सुलभाताई उबाळे असतील, गवळीताई असतील, सर्वच सर्व सभागृहातील सर्व नगरसेवकांनी, आदरणीय आमदार साहेब महेशदादांनी, या सर्वांनी, वसंत नाना लोंढे, सुरेश मेत्रे साहेब सर्वांनी आम्हाला सभागृहामध्ये हे धोरण आल्यानंतर खऱ्या अर्थानं हे धोरण मंजूर करून आदिवासी समाजाला कुठंतरी न्याय द्यावा. आणि या दृष्टीने खऱ्या अर्थानं आमच्या सहकारी मंडळींनी सहकार्य केलेलं आहे. महापौर धराडेताई, मी किंवा आशाताई या कार्यक्रमाचं निमित्त आहे. खऱ्या अर्थानं या कार्यक्रमाचे संयोजक आदरणीय आमदार महेशदादा लांडगे आणि सर्व नगरसेवक नगरसेविक आहेत या शहरातील, कारण त्यांच्या कृपेनं खऱ्या अर्थानं या नाट्यगृहामध्ये हा आदिवासी सांस्कृतिक महोत्सव साजरा होतोय. मी मागाशीच सांगितलं
जागतिक दर्जाची जी महानगरपालिका आहे की जगामध्ये कुठेही काही नाही झालं तरी या महानगरपालिकेमध्ये नवीन काहीतरी घडतं आणि असाच नवीन सोन्याचा दिवस पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीनं आदिवासी सांस्कृतिक महोत्सव 8 मार्च महिला जागतिक दिन 2015 हा दिवस तुमच्या आमच्या स्मरणामध्ये राहण्यासारखा दिवस आदिवासींसाठी या शहरामध्ये सोन्याचा दिवस म्हटलं तरी वावग ठरणार नाही म्हणून पुन्हा एकदा आलेल्या सर्व आदिवासी बंधू भगिनी सर्व कार्यकर्ते आमचे ज्येष्ठ जुन्नर खेड आंबेगाव मावळ शिरूर मुळशी पुणे जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील नाशिक ठाणे सर्व भागातून आलेल्या कलावंतांचं ज्यांनी मगाशी प्रचार प्रभात फेरीमध्ये पदयात्रेमध्ये ज्यांनी खऱ्या अर्थानं जी कला केली त्या कलावंतांचं मी माझ्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीनं संयोजकांच्या वतीनं हार्दिक अभिनंदन करतो. अधिक वेळ न घेता या ठिकाणी थांबतो. जय हिंद जय महाराष्ट्र. धन्यवाद मोगर साहेब. या ठिकाणी आमदार महेश दादा लांडगे साहेबांना मी विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी मार्गदर्शन पण मनोगत व्यक्त करावं. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या माध्यमातून आयोजित होत असलेला आदिवासी सांस्कृतिक महोत्सव या महोत्सवाच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित आणि या कार्यक्रमाचे प्रमुख या शहराच्या प्रथम नागरिक महापौर दराडेताई आदरणीय व्यासपीठावरील वसंतना लोंढे आदरणीय बोकड साहेब तुपे साहेब आदरणीय ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला त्या सुपेताई आदरणीय आमच्या प्रभागात अधिकारी आमच्या सर्व नगरसेविका व्यासपीठावर सर्व मान्यवर आदरणीय सुरेशाचे मित्र उपस्थित या कार्यक्रमाला आलेले सर्व मान्यवर आणि समोर उपस्थित असलेले सर्व माझे माता बंधू भगिनी पहिल्यांदाच महापालिकेने एक चांगला उपक्रम आज चालू केलेला आहे आणि कुणीतरी चालू केला तरच तो चालू होतो आणि कुणीतरी पुढाकार घ्यावा लागतो आणि अर्थात या कार्यक्रमामध्ये पुढाकार घेण्याचे काम आदरणीय दराडेताई आणि विशेषतः आमच्या सुपेताई आणि आमचे बोकड साहेब यांनी पुढाकार घेतला. हे धोरण महापालिकेच्या सभेपुढं आणलं आणि एकमुखानं सर्व सदस्यांनी त्याला पाठिंबा दिला आणि ते बोलू शकतो. हे करण्या माणसं उद्योग आणि तळमळ साहजिकच यांची अशी आहे की प्रत्येकाला वाटतं की आपल्या समाजाला या धावत्या युगामध्ये बरोबरच स्थान मिळावं बरोबर त्यांनी राहावं सगळ्यांबरोबर चालावं सगळ्यांबरोबर प्रगती करावी हाच उद्देश सगळ्यांच्या डोक्यात असतो आणि महापालिका विविध समाजासाठी असे विशेष असे कार्यक्रम निश्चितपणे घेत असते आणि शासनाचं धोरण आहे या धोरणाच्या अनुषंगानं हे कार्यक्रम या ठिकाणी आयोजित होतो. मला पण फार आनंद होतो. बऱ्याच वर्षापासून या कार्यक्रमाच्या माध्यमातून नुसती चर्चा चालू होती पण तो आज आपल्यासमोर या सर्वांच्या मान्यतेने या ठिकाणी सादर होतो. सांगायचं तात्पर्य एवढंच की आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून काम करतो. लोकप्रतिनिधी काम करत असताना त्यांनी फक्त आपल्या भागाचा विकास करताना फक्त रस्ते लाईट पाणी याच्याकडं आम्ही सर्वजण लोकप्रतिनिधी लक्ष देत असतो किंवा आपल्या भागाचा सर्वांगीण विकास व्हावा तर विकास जर सर्वांगीण व्हावा असं जर सगळ्या लोकप्रतिनिधींना वाटत असेल तर त्यांनी समाजातील सर्व जाती धर्मांना योग्य प्रकारचा न्याय देण्याचं काम त्यांच्या त्या प्रत्येकाला समान वागणूक त्या निमित्ताने दिली पाहिजे. समाजामध्ये सगळ्यांना योग्य प्रकारचं न्याय देण्यासाठीच आपण लोकप्रतिनिधी झालेलो असतो हे आम्हाला सर्वांना माहिती आहे त्यामुळेच हा कार्यक्रम माझ्या ठिकाणी होतो. आज आम्ही महापालिकेच्या शिक्षण विभागामध्ये पाहिलं तर आपल्या या समाजातील बरेचसे शिक्षक आज आमच्या या पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये शिक्षक म्हणून काम करतात. क्लास 2 क्लास 3 च्या ऑफिस पोर्टवर सुद्धा आपल्या समाजाचे अधिकारी
आज काम करता है। आमच श्रीनिवास दांगट असेल, अन्य अधिकारी असतील, हे सर्व मंडळी आज त्यांच्या कौशल्याने चांगल्या पद्धतीचं काम त्या ठिकाणी करतात। आज या शहराच्या महापौर म्हणून ज्या वेळेस आपण दरडेताईंना पाहतो त्यावेळी निश्चितपणे आपल्या सर्वांना त्या ठिकाणी स्वाभिमान अभिमान असल्याशिवाय आज आपण पाहिलं तर समाज आज वेगळ्या वेगळ्या मार्गानं आज जातोय। आज सगळे आपण पाहिलं तर आज असं पुढे तुम्हाला जाणवणार नाही या महाराष्ट्रामध्ये। हा पुरोगामी महाराष्ट्र नेहमी सर्वांना एकत्र घेऊन चालणारा महाराष्ट्र। या महाराष्ट्रामध्ये आज या नगरपालिकेमध्ये विशेषतः महिलांना विशेष न्याय देण्याचं काम इथे या महापालिकेमध्ये होतं। आज विशेष दिन, आज दिवससुद्धा आज विशेष आहे। आज सगळ्या महिलांचा आज जागतिक महिला दिन आहे आणि विशेषतः सर्व स्टेजवर तुम्हाला महिला दिसतील। आता फक्त मध्ये मी एकटा होतो आणि नंतर आता तुपे साहेब आणि बोकड साहेब वाढले, नाहीतर महिला सगळ्या पुढे होत्या। सगळ्या महिलांनी आज ही महापालिका विशेष करून चालवण्याचा चांगला प्रयत्न केलेला आहे। मी स्वतः एवढं निश्चितपणे सांगू शकतो व्यासपीठावरील सगळ्या मान्यवरांना, आपल्याला आमचे वडील, आमच्या वडिलांचे एक खास मित्र जिथं बसलेले सर देशमुख साहेब, आणि मी ज्या वेळेस या निवडणुकीच्या निमित्तानं सुरुवात केली त्यावेळेस माझ्या वडिलांप्रमाणे चुलत्याप्रमाणे त्यांनी सुद्धा मला फार मोठा आशीर्वाद दिला। आणि असं कधी असं वाटलं नाही त्यांच्याकडे गेल्यानंतर की माझंच घरासारखं मला वाटलं, आणि त्याच्यामुळं माझा विशेषतः जास्त सहभाग ते आमच्याकडं कीर्तनाच्या माध्यमातून किंवा भजनाच्या माध्यमातून दर बुधवारचे ते आमच्याकडे सर्व मंडळे असतात आमच्या घरी दर बुधवारचं भजन असतं, आणि विशेष करून सगळे बोकड साहेब आपल्या समाजाचे सगळे लोक त्या ठिकाणी माझ्याकडे असतात। आणि मला सांगायला फार आनंद होतो की मी विशेष अशा कुठल्या एका पक्षाचा आमदार नाही, विशेष असल्या कुठल्या धर्माचा आमदार नाही, तर मी सगळ्यांचा म्हणून आमदार आहे। सगळ्यांनी मला भरभरून असं प्रेम दिलेलं आहे, त्याकरता मी आपल्या सर्वांचं मनापासून आभार मानतो। या कार्यक्रमाचा पुढल्या वर्षीचा जो कार्यक्रम असेल तो दरडेचा इतका चांगला आणि इतका मोठा झाला पाहिजे। मला वाटतं हे ओपन मैदानावर घेऊन एक या महापालिकेचा हा फार मोठा कार्यक्रम आज पूर्ण भारतात महाराष्ट्रात कुणी आकारून घेतलं आज आपण घेतोय। आज फार मोठा एक कार्यक्रम या महाराष्ट्रामध्ये आपला पुढल्या वर्षी व्हावा अशी विनंती करतो। महापौर आपण आणि आपल्या सर्व भगिनींना, माझ्या वर्ग व्यासपीठावर बसलेल्या सुप्रताई असतील, नगरनेताई अध्यक्ष अधिकारी असतील, महापौरताई असतील, आमच्या भाऊजाई असतील, लांडेताई असतील, शेजारी शुभांगीताई असतील, शेजारी सगळ्या असतील, कापकीरताई असतील, सगळ्यांना मनापासून जागतिक महिला दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो, आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। सुरू झालं, धन्यवाद आमदार साहेब। पुढच्या वर्षी ओपन स्पेस मध्ये भव्य प्रमाणात हा कार्यक्रम व्हावा अशी इच्छा त्यांनी या ठिकाणी जाहीर केलेली आहे। आपण सर्वांना देखील ही इच्छा मान्य असेलच, टाळ्या टाळ्यावर अजून टॅक्स नाही। त्यानंतर सर शहर अभियंता माननीय तुपे साहेब यांना मी विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं। विनायक तापकीर नगर सदस्य यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे, त्यांचा सत्कार सुपे मॅडमना मी विनंती करतो की त्यांनी त्यांचा सत्कार करावा। मी आपला जास्त वेळ घेणार नाही, एकच मिनिटामध्ये मी माझं मनोगत व्यक्त करतोय। आजच्या या कार्यक्रमाच्या अध्यक्ष पिंपरी चिंचवडच्या प्रथम नागरिक आदरणीय महापौर, तसेच आजच्या कार्यक्रमाच्या उद्घाटक श्री वारूदादा सोनवणे, ज्येष्ठ साहित्यिक व कवी, सदस्य महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक महामंडळ, व उपस्थित सर्व सन्माननीय व्यासपीठ
आणि महाराष्ट्रभरातून आलेले माझे बंधू भगिनी प्रेक्षक वर्ग, पिंपरी चिंचवड महापालिकेने ज्यावेळेस सांस्कृतिक धोरण तयार केलं की प्रथमच अशी महापालिका होती की जे स्वतःचं सांस्कृतिक व कला धोरण तयार करत होतं आणि त्या कला धोरणामध्ये आज जी वेगवेगळी नृत्य आपल्या इथे सादर होणार आहेत जी महाराष्ट्रभरातून लोक आलेले आहेत त्याचा सुद्धा आपण उल्लेख केला होता. मला आपल्या सर्वांना सांगायचं आहे की आपल्या ज्या लोककला आहेत, गोंधळ असेल किंवा वासुदेव असेल आणि काही आदिवासी वेगवेगळ्या महाराष्ट्रामध्ये जे आज बघायला मिळत नाहीत अशी नृत्य, ही सर्व जपण्याचं आपल्या धोरणामध्ये आपण नमूद केलं होतं आणि त्यानुसारच महापालिका सभेने त्याला मान्यता सुद्धा दिलेली आहे. आणि अशा प्रकारचा महोत्सव करायचा म्हणून त्यावेळेस अशा ते सुपे मॅडम आणि डॉक्टर सुपे, डॉक्टर संतोष सुपे, त्यानंतर महापौर रामदासजी बोकड साहेब या सर्वांनी आग्रह धरला. आणि त्यावेळेसच श्री जसं आत्ता बोकड साहेबांनी सांगितलं की श्रीकर भरजी साहेबांनी पण त्याला मान्यता दिली होती आणि या साहेबांनी पण त्याला जे आत्ताचे आयुक्त आहेत राजीव जाधव साहेब, आज ते काही मुंबईच्या का